बरगड्या राहणार नाही, पण संस्कारहीन बोलणं आणि ते संस्कार जे कधीही साहेब कुणाला शिकवू शकत नाहीत ते संस्कारहीन आज बोलणं चालू आहे। मला त्यांना एवढंच विचारायचं आहे, चार ओळी एका शायरने लिहिल्यात, हमारी कोई खता तो साबित कर, अरे हमारी कोई खता तो साबित कर, बुरे है तो बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना तू क्या जाने। आदरणीय साहेब, तुझे चाहा है कितना ये तू क्या जाने, चल हम बेवफाई सही, चल हम बेवफाई सही, तू अपनी वफा तो साबित कर, तू अपनी वफा तो साबित कर। एकीकडे लोकशाहीची दुहाई द्यायची, एकीकडे स्वाभिमानाची दुहाई द्यायची, आणि पक्षामधले जर बहुसंख्य सर्वसामान्य नेते ज्यांनी आपली हयात पक्षवाढीसाठी आणि आदरणीय साहेबांसाठी घातली, ज्यांनी कधी आदरणीय साहेबांचा थुक्का ओलांडला नाही, आदरणीय साहेब या सगळ्यांना तुम्ही जीव द्यायला लावला असता तर तुमच्यासाठी या सर्वांनी जीव दिला असता। पण लोकशाही ही आहे, ही लोकशाही न मानता फक्त काही जणांचं मतदार संघ सांभाळण्यासाठी आज ही परिस्थिती येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही। अरे आज दादांच्या नेतृत्वाली काम करत असताना माझ्यासारख्याला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या राजकारणात मी 25 वर्ष, अनेक नेते पाहिले, पण महाराष्ट्रामध्ये मॅन ऑफ द वर्ल्ड इन पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्रात जर म्हणून कुणाला ओळख द्यायची झाली, शब्दाचा पक्का म्हणून महाराष्ट्रातला राजकारणी म्हणून कुणाला ओळख द्यायची झाली तर ती फक्त आदरणीय अजितदादा पवार साहेबांची ओळख होऊ शकते। म्हणून बीडच्या सभेत म्हणलो होतो, मैं जो बोलता हूं हे एका पिक्चरचा डायलॉग आहे, हे जर जशाला तसा कुणाला लागू होत असेल तर ते आदरणीय दादांना या ठिकाणी लागू होतो। मैं जो बोलता हूं वो करता हूं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।